नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीन बाजार दबावातच, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत, शेवग्याला चांगला उठाव, हिरव्या मिरचीच्या दरात तेजी आणि नाफेडने यंदा 8 राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास 9 लाख शेतकऱ्यांकडून 10,800 कोटींचा हरभरा खरेदी झालाय. तर आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खरेदी केली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने 7,73,000 टनांचा टप्पा पार केलाय. मग महाराष्ट्रातील हरभरा खरेदीने कितीचा टप्पा गाठला? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? पाहुयात बुलेटिनच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरातील नरमाई कायम आहे. सोयाबीनचे वायदे 13.35 डॉलर प्रतिबुशेल्सवर आहेत. तर सोयाबीनच्या वायद्यांनी हंगामातील निच्चांकी 414 डॉलर प्रतिटनांचा टप्पा गाठला. देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही स्थिर होते. सोयाबीनची भावपातळी 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठी वाढ झालीये. कापसाच्या वायद्यांनी आज 86.89 सेंट प्रतिपाऊंड दरम्यानचा टप्पा गाठला होता. तर प्रत्यक्ष कापूस खरेदी दराची सरासरी म्हणजेच कॉटलुक ए इंडेक्स 95 सेंट प्रतिपाऊंडवर होता. देशातील बाजारात मात्र कापसाचे भाव दबावात आहेत. सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,200 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या शेवग्याची आवक कमी प्रमाणात होते, त्यामुळे शेवग्याचे भाव टिकून आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सध्या शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही शेवग्याची आवक आणि दर याच दरम्यान राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. हिरव्या मिरचीचे दर सध्या तेजीत आहेत. वाढत्या उन्हामुळे राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी होते. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमधील हिरव्या मिरचीची आवक काहीशी अधिक दिसते, पण मागणीही अधिक आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरातील तेजी टिकू नये. सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हे दर पुढील काळातही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. चालू हंगामातील नाफेडची हरभरा खरेदी आता 20,22,000 टनांवर पोहोचलीये. गेल्या वर्षीनंतर नाफेडची ही सर्वाधिक खरेदी असू शकते असं व्यापारी सांगतायत. नाफेडने यंदा 8 राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास 9 लाख शेतकऱ्यांकडून 10,800 कोटींचा हरभरा खरेदी झालाय. तर आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खरेदी केली. त्यानंतर महाराष्ट्रात 6,71,000 टन खरेदी झाली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने 7,73,000 टनांचा टप्पा पार केला. गुजरातमध्ये 3,17,000 टन तर राजस्थानमध्ये 1,12,000 टनांची खरेदी झाली. देशात यंदा हरभरा उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच नाफेडची खरेदीही वेगाने सुरू आहे. त्यामुळे हरभरा दरात वाढ अपेक्षित होती, पण हंगामाच्या सुरुवातीपासूनच हरभरा भाव दबावात आहेत. हरभऱ्याला सध्या सरासरी प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडची खरेदी सुरू असेपर्यंत हरभरा भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करतायत. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण
म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.